आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, बातमी 36 जिल्ह्यांची, पण त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी ऑर्थोप्लास. केवळ मराठ्यांचं नको, सगळ्यांचं संरक्षण करा. शिंदे समिती बरखास्त करा. 2 महिन्यात सापडलेल्या कुणबी नोंदी स्थगित करा. हिंगोलीतल्या सभेतून भुजबळ यांच्या मागण्या. मला म्हातारा म्हणतोय, पण जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलेत. छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर पलटवार. आमची लायकी काढणारे तुम्ही कोण असा थेट सवाल. ओबीसींचा अपमान सहन करणार नाही. ओबीसींच्या विरोधात बोलाल तर महाराष्ट्रात फिरणं बंद करू. बबनराव तायवाडे यांची जरांगे यांच्यावर टीका. ओबीसींचा पक्ष असता तर जानकर मुख्यमंत्री असता. डिमांडर नव्हे कमांडर बना. महादेव जानकर यांचं छगन भुजबळ यांना आवाहन. आदित्य ठाकरे कॅमेऱ्याच्या समोर राहण्यासाठी उलटी सुलटी विधानं करतात. खासदार प्रतापराव जाधव यांची टीका. आरक्षण कोणी घ्यायचं आणि कोणी सोडून द्यायचं हे समाज ठरवेल, पण सोलापूरमधील खासदारकीची संधी परिवार सोडून इतर दलित कार्यकर्त्यांना द्या. आरपीआयच्या खरात गटाचं सुशील कुमार शिंदे यांना आवाहन. राजकारण्यांनी भाषा सांभाळायला हवी, भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला. जालना दगडफेक प्रकरणी मास्टर माइंडच्या मागे कुणाचा हात? महाराष्ट्राला कोण अशांत करतय? भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांचा सवाल. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित. भाजप 26 तर सेना राष्ट्रवादी 22 जागांवर लढणार. देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या 14 विशेष गाड्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय.